कांदा उत्पादक शेतकरी आनंदात, कांद्याला आता चांगला दर मिळत असल्याने शेतकरी आनंदी झालाय. केंद्राचा कांदा बाजारभावात हस्तक्षेप नाही, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची महायुतीला साथ देण्यात येते. व्यापारी आणि शेतकऱ्यांनी जय महाराष्ट्राला या संदर्भात माहिती दिली आहे. याच संदर्भात नाशिकच्या मार्केट कमिटीमधून कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी बातचीत करून अधिक माहिती जाणून घेतली. आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूया. मागच्या लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादकांचा मोठा फटका महायुतीला जे आहे ते असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं. पण या विधानसभा निवडणुकीत कांदा उत्पादकांचं देखील मोठ्या प्रमाणात मतदान हे महायुतीला झालेलं आहे, अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला मतमोजणीनंतर बघायला मिळालं. या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेऊया. मी नाशिकच्या मार्केट कमिटीमध्ये आहे, आपल्यासोबत कांदा उत्पादक आहेत, कांदा व्यापारी आहेत. जे फटकात कांदा उत्पादकांचं लोकसभेला असलेला होता तो आता विधानसभेमध्ये पाहायला मिळत नाहीत, काय कारण असू शकतात? लोकसभेचे ज्या वेळेस मतदान होते त्यावेळेस कांद्याची आवक ही मोठ्या प्रमाणात होती आणि सरकारकडनं तुम्हाला माहिती आहे किंवा अघोषित निर्यातबंदी झाली होती आणि निर्यातबंदी उठवण्यात आली नव्हती. त्यानंतर त्याच्यावरती काही टॅक्सेस लावले गेले होते आणि एक्सपोर्ट माल होतच नव्हता आणि देशांतर्गत बाजारपेठेमध्ये मालाला जास्त मागणी नसल्यामुळे बाजारभाव अक्षरशः पडलेले होते. साधारण महाराष्ट्रामध्ये 7 जिल्ह्यांमध्ये कांदा उत्पादकांचा फटका हा महायुतीला त्यावेळेस बसलेला होता. निश्चित आता तो विधानसभेला दिसत नाही, याचं कारण गेल्या 2-3 महिन्यापासून स्थिर असलेले बाजारभाव आणि शासनाने त्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप केला नाही आणि निर्यात शुल्क वाढवलं नाही. पण या संपूर्ण विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन कांदा उत्पादक घेत असतात, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं जे मत आहे तो खूप महत्त्वाचं असतं. पण या विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातून देखील मोठ्या प्रमाणात मतदान हे महायुतीला झालेलं आहे. लोकसभेला कांद्याचे दर कमी होते आणि त्यामुळेच लोकसभेला महायुतीला मोठा फटका जो आहे तो असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.